डोंबिवली पश्चिमेला रस्त्यांवरती प्रचंड खड्डे झालेले आहेत. रिक्षाचालक कंबरदुखी आणि खांदेदुखीमुळे त्रस्त झालेले आहेत आणि त्यामुळेच हे खड्डे बुजवण्यासाठी रिक्षाचालक आणि प्रवाशांनी पदरचे पैसे काढून खड्डे बुजवायला घेतलेले आहेत. डोंबिवली 52 चाळ गणेशनगर चौक राजूनगर या भागांमध्ये खड्ड्यांमुळे वाहनचालक पडणे अपघात होणं हे प्रकार सुरूच आहेत. गर्भवती महिला लहान मुलं वृद्ध यांना रिक्षातून नेताना त्रास होतोय. तसंच महापालिका अधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनाला केराची टोपली दाखवली जाते आहे. त्यामुळे लोकांनीच आता 100 ते 150 रुपये वर्गणी जमा करून तुटलेल्या लाद्या विटा कपची वाळू सिमेंट यांचं मिश्रण करून रस्ते बुजवायला घेतल्याचं दिसून आलं. प्रशासनाला आणि सत्ताधाऱ्यांना जाग येण्यासाठी हा मार्ग पत्करल्याचं रिक्षाचालक सांगत आहेत. प्रत्येक रिक्षावाल्यांनी पैसे काढून ते खड्डे बुजवण्याचा प्रयत्न केलेला आहे, बट अजूनपर्यंत कोणती सरकार किंवा गव्हर्नमेंट किंवा महानगरपालिका आपली कल्याण डोंबिवली महानगरपालिका यांचं लक्ष अजून इथे गेलेलं नाही. गाड्यांना रोजच्या रोज खर्च लागत आहे. टू व्हीलरला खर्च लागला तरी 2000 रुपये कुठेच नाही. फोर व्हीलर कोणत्या येणं जाणाऱ्या खर्च खड्डे आहेत. आता ठाकुर्लीमध्ये बघा एवढा मोठा खड्डा पडला आहे. गणेशनगरमध्ये खड्डे आहेत त्याच्यामुळे गाड्यांना रोजचे डॅमेज आहेत. ज्या दिवशीपासून पावसाळा चालू झाला आहे त्या दिवशीपासून ही चालत दोन आता 2 ते 3 महिन्यापूर्वी नगरपालिका रस्ता बनवून गेली होती आणि त्यानंतर बघू शकता 3 महिन्यातच काय झाली आहे परत रस्त्याची अवस्था. म्हणून इथले सगळे संबंध रिक्षावाले नागरिकांनी डोक्यात घेतलं, 4 माणसं लावली कामाला आणि ठरवलं की आपणच करू. मग स्वतःच्या खिशातनं हे मालमुद्दा आणून लोक हे आता करतायत रिक्षावाले सगळे का तर जेवढे कमवतात तेवढे सगळे मेंटेनन्स वारी घालवत आहेत. अजूनपर्यंत स्थानिक इथल्या नगरसेवकांनी किंवा कुणी कार्यालयात काय केलं नाही. अजूनपर्यंत एवढे खड्डे पडलेत की रिक्षावाल्यांची अशी परिस्थिती बेकार आहे. पॅसेंजरची पण रिक्षावाल्यांची पण काय या खड्ड्यात आम्ही रिक्षा चालवतोय कसे चालवतोय आम्हाला माहिती आहे. आमना किती त्रास होतोय कमरेच्या मायाच्या डोक्याचा तरी आम्ही रिक्षा चालवतोय. आता आम्ही स्वतःनी सगळ्यांनी मिळून हे उपयोग केला आहे.